विद्यार्थी मित्रांनो सह्याद्री टिटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ द पॅरामेट्रिक फंक्शन म्हणजे काय माहितीये का आतापर्यंत आपल्याला वाय इक्वल्स टू एफ ऑफ एक्स फंक्शन ऑफ एक्स दिलेलं असायचं बरोबर आहे ज्याचं आपण डेरेव्हेटिव्ह काढायचो पण काही कंडिशन पॅरामेट्रिक इक्वेशन्स गेल्या वर्षी झालंय सर्कल एलेप्स हायपरबोला पॅराबोला हे प्रत्येकाची पॅरामेट्रिक इक्वेशन असतात म्हणजे तुम्हाला सांगू का समजा मी असं लिहिलं की एक्स इक्वल्स टू एटी स्क्वेअर आणि वाय इक्वल्स टू ट्वाइस ए टी समजा तर हे एक पॅरामेट्रिक इक्वेशन आहे टी हा पॅरामीटर आहे कॉन्स्टंट नाहीये या ठिकाणी जर मला डेरिवेटिव्ह काढायचं असेल तर ऍक्च्युअली मला सांगू काय करावं लागतं माहितीये का डेरिवेटिव्ह काढायचं विथ रिस्पेक्ट टू एक्स डीवाय बाय डी एक्स मग या केस मध्ये तुम्हाला मग डीवाय बाय डी टी अगोदर काढावं लागेल म्हणजे वायचं डेरिवेटिव्ह काढावं लागेल विथ रिस्पेक्ट टू टी किंवा थीटा सुद्धा पॅरामीटर असतो आणि एक्स अ विथ रिस्पेक्ट टू टी अरे हे पण थेरम आहे सेपरेटली हे थेरम तुम्हाला सुद्धा चार मार्काला येऊ शकतो की प्रूव्ह दॅट म्हणजे एक्स इज अ डिफरेन्शियल फंक्शन ऑफ टी वाय इज अ डिफरेन्शियल फंक्शन ऑफ टी तुम्हाला देतील आणि हे तुम्हाला प्रूव्ह करायला सांगतील थेरम प्रूव्ह करायचंय आपल्याला मी अगोदर सांगितलंय की थेरमचा एक सेपरेट व्हिडिओ येणार आहे पण थेरम प्रूव्ह करणं खूप सोपं आहे की तुम्हाला काय काय दिसतंय बघा एक्स आहे वाय आहे आणि टी हा पॅरामीटर आहे मग थेरम म्हणलं की पहिल्यांदा आपण स्मॉल इन्क्रीमेंट कन्सिडर करणार डेल्टा एक्स डेल्टा वाय आणि डेल्टा टी मग डेल्टा एक्स ही कशामध्ये इन्क्रीमेंट आहे एक्स मधली ही वाय मधली आणि ही टी मधली इन्क्रीमेंट आहे आणि जर डेल्टा एक्स टेन्स टू झिरो असेल तर डेल्टा वाय आणि डेल्टा टी सुद्धा टेन्स टू काय येणार आहे झिरो येणार आहे ओके हेच लिहायचं आहे आणि प्रूव्ह दॅट करताना आपण काय करतो पहिल्यांदा इन्क्रीमेंट बद्दल सांगतो हे एक्स हे डिफरन्शियल फंक्शन ऑफ टी आहे मग डी एक्स बाय डी टी म्हणजे लिमेज डेल्टा टी टेन्स टू डेल्टा टी बाय डी टी लिमिट डेल्टा टी टेंस टू जीरो, डेल्टा डेल्टा टी का तेच काूव आहे डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स दैट इक्वल्स टू डेल्टा वाय अपॉन डेल्टा टी डिवाइडेड बाय डेल्टा एक्स बाय डेल्टा टी घ्या लिमिट प्रत्येका पण डेल्टा इस टेन्स टू झिरो झिरो मग काय होणार आहे का तुम्हाला वाटेल हे फास्ट चाललंय खूप पण मी तुम्हाला सांगू का थेरम सेपरेट घेणार आहे मी हे पॅरामेट्रिक इक्वेशन आहे ना मी तुम्हाला थोडंसं थांबवतोच व्हिडिओमध्ये डायरेक्टली ना मी काय करतोय बघा समजून घ्या ओके मी इथे येतोय तुम्हाला ट्वेंटी ट्वेंटी थ्री ट्वेंटी ट्वेंटी थ्री त्याच्यानंतर ट्वेंटी ट्वेंटी वर अजून खूप प्रॉब्लेम आहेत ओके खूप आहेत खूप पॅरामेट्रिक वरती अगदी शोर शॉर्ट एक क्वेश्चन e e सीट टा असतोच म्हणून आपण मला प्रूव्ह काय करायचं बघा हा सीट टीतला प्रश्न आहे e रेस्ट टू साइन इनव्हर्स आपल्याला दिलंय पुस्तकातला प्रश्न आहे एरेस टू साइन इनव्हर्स अगदी तसंच आहे फक्त इथं एकदा सिंगल डेरेटिव्ह इथं आहे डबल डेरेटिव्ह सीट डबल डेरेटिव्ह सी टीत परत आता सिंगल डेरेटिव्ह विचारलाय पण हे सगळे क्वेश्चन्स आहेत ना अगदी पुस्तकातले आहेत लक्षात घ्या मग हे पुढचे तीन ते चार दिवस नेक्स्ट वीक म्हणूया आपण जरी वेळ लागला तरी काय हरकत नाही का कारण मी तुम्हाला सांगतो आता व्यवस्थित लक्ष द्या बरं का बाळांनो क्लिअरली हे पुस्तकातले काही प्रश्न मी तुम्हाला दाखवतो बरं का म्हणजे मला ते माहिती आहेत की ते आहे तसे सीट लालेत आहे तसे मग तुमच्याकडे सीट एखादा बुक आहे का स्कोअर बुस्टर आहे का तर त्यात हा प्रश्न शोधा काय तो प्रश्न माहिती आहे का लक्षात घ्या बघा Okay? Man, कि की एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर टी प्लस वन बाय टी एक्स टू फोर हे क्वेशन हे टी मायनस वन बाय टी आहे तसे पी वायक्यू लक्षात घ्या ओके मग आपलं काय तुम्हाला सांगितलं कळालं का की थोडंसं आपलं ना चेन रूल इतका परफेक्ट झालाय पॅरामेट्रिक इक्वेशन सुद्धा तुम्हाला समजणार आहे मग आजच्या मधलं काय आजच्या व्हिडिओमध्ये मला न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचेच नाही आज फक्त थेरम बघूया आपण बघा लक्ष द्या एक्स फंक्शन ऑफ टी आहे जी वाय सुद्धा जी ऑफ टी एनूया आपण हे जे आहेत ना ते डिफरन्शियल फंक्शन ऑफ टी आहेत याचा अर्थ काय याचा अर्थ काय मी तुम्हाला सांगतो इथं आहे इथं आहे बघा नीट लक्ष द्या डिफरन्शियल एक्स हे डिफरन्शियल फंक्शन ऑफ टी आहे ना याचा अर्थ लिमिट डेल्टा टी टेन्स टू डेल्टा एक्स बाय डेलटी डेल्टा टी म्हणूया आपण हे पण अगदी म्हणूया आपण म्हणजे वाय जर डिफरेन्शियल फंक्शन ऑफ टी असेल तर डी वाय बाय लिमिट काढा टू झिरो आता काय माहिती आहे का लक्षात घ्या की मी तुम्हाला सांगू का की इथं जे प्रूव्ह करायचं आहे तेच लिहा दोन्ही बाजूचं लिमिट काढा ओके दोघांना लिमिट सेपरेट करा हे जे आर एच एस आहे त्याचं लिमिट एक्झिस्ट होणार आहे मग आर एच एस लिमिट एक्झिट होत असेल तर एल एच एस लिमिट सुद्धा एक्झिट होणार प्रत्येक थेरम मध्ये तेच लिहायचं असतं लक्षात घ्या म्हणजे काय बघा दिलंय त्याच्यामुळे एल एच एस ऑल्सो एक्झिस्ट होणार आणि त्यामुळे हे जे डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स आहे म्हणजे येणार आहे ओके बघा मी तुम्हाला सांगतोय नीट लक्ष द्या मी काय करतोय बघा आता हे थोडस आपण बाजूला ठेवूया ओके हा आणि आता मी तुम्हाला सांगतो व्यवस्थित लक्ष द्या बघा डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स दॅट इक्वल्स टू डेल्टा वाय अपॉन डेल्टा टी आणि डेल्टा एक्स अपॉन डेल्टा मग एक वाक्य लिहायचं टेकिंग लिमिट ऑन बोथ साईड म्हणजे मी इथं लिहिणार आहे लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स इकडं पण लिमिट मला लिहावं लागेल डेल्टा एक्स पण तुम्ही डेल्टा टी सुद्धा लिहू शकता कारण जर डेल्टा एक्स टेन्स टू झिरो असेल तर डेल्टा टी सुद्धा टेन्स टू झिरो येणार आहे मग डेल्टा वाय अपॉन डेल्टा ल्ट पुन्हा लिमिट डेल्टा टी टेन्स टू डेल्टा एक्स अपॉन डेल्टा टी देअर फोर डायरेक्टली लिहा तुम्ही मग डी वाय बाय डी टी आणि एक्स बाय डी टी ओके त्याच्यानंतर तुम्ही काय लिहिणार की हे आर एच एचं लिमिट एक्झिस्ट झालंय मध्ये फोर एल एच एचं लिमिट सुद्धा काय होणार आहे एक्झिट होणार आहे आणि त्याच्यामुळे याची व्हॅल्यू तुम्ही नेक्स्ट स्टेप मध्ये लिहिणार आहे डी वाय बाय डी एक्स ओके सांगतो पहिल्यांदा इन्क्रीमेंट बद्दल सांगायचंय डेल्टा एक्स डेल्टा टी म्हणजे काय एक्सप्लेन करा त्याच्यानंतर कुठलं डिफरन्शियल फंक्शन आहे मग तुम्ही काय करा माहिती की ह्याचं सेपरेट इक्वेशन तयार करा असं की डी वाय बाय डी टी दॅट इक्वल्स टू लिमिट डेल्टा टी टेन्स टू डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स ह्याला वाटलं इक्वेशन वन म्हणा त्याच्यानंतर हेच पण इक्वेशन तयार करून ठेवा ला की एक्स इज डिफरेंशियल फंक्शन ऑफ टी मध्ये फोर डी एक्स बाय डी दॅट इक्वल्स टू लिमिट डेल्टा टी टेन्स टू झिरो डेल्टा एक्स अपॉन डेल्टा टी इथं डेल्टा टी पाहिजे होतं ओके मग याला इक्वेशन टू म्हणा मग जेव्हा तुम्ही ही व्हॅल्यू पुट तेव्हा फ्रॉम वन अँड टू म्हणा डेरिडूच्या प्रत्येक थेरम मध्ये आर एच एस लिमिट एक्झिट होतं अगोदर मला यायचं की ऍज लिमिट ऑफ आर एच एस एक्झिट फोर लिमिट ऑफ एल एच एस ऑल्सो एक्झिट अँड थेरम फिनिश होतंय ओके मग मी तुम्हाला सांगू का की ऍक्च्युली बर का ऍक्च्युली hmm, हे पॅरामेट्रिक इक्वेशनचे आहे ना डेरिव्हेटिव्ह मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये एक लिंक शेअर करतो बरं का की ज्याच्यामध्ये मी तिन्ही थेरम व्यवस्थित एक्सप्लेन केले मग आज तेवढं कराल का तुम्ही मग त्यानंतर मला ना प्रॉब्लेम घ्यायचे आहेत खूप प्रॉब्लेम्स घ्यायचे आहेत लक्षात घ्या खूप पण मी ना आज फक्त एक प्रॉब्लेम घेणार आहे बरं का पहिलाच प्रॉब्लेम बघा वाय इक्वल्स टू टू एटी ओके डिफरन्शिएट करूया त्याला विथ रिस्पेक्ट टू टी मग वायचं डेरिवेटिव्ह काय येणार डी वाय बाय डी टी आणि इक्वल्स टू काय मिळालं मला चॉईस आहे पण टीच डेरिव्हेटिव्ह वन येणार आहे आता टी हा कॉन्स्टंट नाही एक्स ची व्हॅल्यू आहे एटी स्क्वेअर चला ह्याचं डेरेव्हेटिव्ह करा डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू टी ठीक आहे विथ रिस्पेक्ट टू टी मग एक्सचं डेरिवेटिव्ह काय येणार डी एक्स बाय डी टी आणि ए तसंच आणि टी स्क्वेअरचं डेरेटिव्ह टू टी आता पॅरामेट्रिकचा फॉर्म्युला काय होता आपला की जर तुम्हाला डी वाय बाय डी एक्स पाहिजे असेल तर तुम्ही डी वाय बाय डी टीला डीएक्स बाय टी टी न काय करा डिवाइड करा ओके okay. आता डी वाय बाय डी ची जी व्हॅल्यू आहे ते टू ए डी एक्स बाय डी टी ची व्हॅल्यू जी आहे ते टू ए टी बास मग मला ची व्हॅल्यू मिळाली ओके पण आपण बघितलं आता सीईटीत ना तुम्हाला सांगतो इथं आपल्याला डीवाय बाय डी एक्स विचारलं प्रॉब्लेम आपला फिनिश झाला सीईटीत काय प्रकार असतो तुम्हाला मी एक्सप्लेन करतो खूप सिम्प्लिफिकेशन करावं लागतं करूया चला याचं पुन्हा डेरिव्हेटिव्ह काढूया पण आता मी लिहितोय काय बघा आता डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स एन डी वाय बाय दे र ए अजून डेरेटिव्ह काढलं की ते डी स्क्वेअर वाय पॉइंट स्क्वेअर होतं पण आता विथ रिस्पेक्ट टू एक्स काढतोय टी हा पॅरामीटर आहे चेन रूल वापर लागेल वन बाय टी च डेरिवेटिव्ह मायनस वन पॉईंट टी स्क्वेअर पण चेन रूल नुसार टीचं डेरिवेटिव्ह डी टी बाय डी एक्स कि जे मला त्याला मल्टिप्लाय करावं लागलंय आता हे आम्ही रेसिप्रोकल करणार आहे म्हणजे मला मिळालं काय बघा

आता मी याला एन डिवाइड आणि एन, एन मल्टिप्लाय करतो आता हे महत्वाचं मला या व्हिडिओ सांगायचं होतं सिम्प्लिफिकेशन एनं डिवाइड केलंय एनं मल्टिप्लाय केलंय मग त्याचा फायदा काय झाला मग बघा मग डी स्क्वेअर एक्स अपॉन हो हो डी वाय ते कशाला लिहितोय मी ओके डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर दॅट इक्वल्स टू ही एटी स्क्वेअर जी व्हॅल्यू आहे ती ची आहे तो आई से टी ही जी वायची आहे आणि इथं ए शिल्लक मग एक्स न इकडं मल्टिप्लाय करा म्हणजे मला मिळणार एक्स इन टू डी स्क्वेअर वाय डी एक्स स्क्वेअर मायनस ए शिल्लक हे मायनस ए तिकडे काय होईल प्लस ए आणि टू झीरो हे सिम्प्लिफिकेशन मिळालंय मी तुम्हाला सांगू का आजचा दिवस एकदम वेगळाच मी जरा खूपच बिझी होतो त्याच्यामुळे कदाचित ना हा व्हिडिओ मी कम्फर्ट पण केला असं तुम्हाला वाटेल बर का किंवा मायड मला पण तेच म्हणायचं थोडस फास्ट झालं असेल पण मी तुम्हाला मध्ये लिंक प्रोव्हाइड करतो ते थेरम्स दिलेत ते बघा पण पॅरामेट्रिक मी डिटेल मध्ये प्रत्येक न्यूमेरिकल व्यवस्थित घेणार आहे ओके मग थेरम कंप्लीट करा ॲक्च्युली नेक्स्ट लेक्चर पासून आपण न्यूमेरिकल स्टार्ट करूया ऑल द बेस्ट